नमस्कार, मी मंदार जोशी. तारांगणमध्ये आपलं खूप सारं स्वागत. रसिको, येत्या 2 जून रोजी फकाट हा अतिशय वेगळा चित्रपट प्रदर्शित होतो आहे आणि त्यामध्ये अत्यंत महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारणारा प्रसिद्ध अभिनेता सुयोग गोरे माझ्याबरोबर आहे. सुयोग, तारांगणमध्ये तुझं खूप सारं स्वागत. अतिशय वेगळा चित्रपट असा आम्हाला आत्ता वाटतं आहे आणि त्याचा आम्ही ट्रेलर आणि प्रोमोही बघितला, काहीतरी वेगळं दिसतं आहे. तुझ्या भूमिकेपासून आपण सुरुवात करूया. सो माझी भूमिका, त्याचं नाव आहे राजू. ओके, राजू नाव आहे त्या भूमिकेचं. सो हा एका खेडेगावातला असतो, अत्यंत वाया गेलेला मुलगा आहे. म्हणजे आपण एखाद्या गावात असताना की म्हणतं की टिळा लावून सोडले त्यांना, की कोणाला काही घेणं देणं नसतं आणि त्यांना पण काही घेणं देणं नसतं की लोक काय म्हणतील, आई वडिलांना काय बदनामी होते आहे का, अभ्यास, शिक्षण, पुढचं भविष्य, याचं काहीही घेणं देणं नसतं. राजू कॅरेक्टर आणि सलीम, सलीम म्हणजे हेमंत ढोमेंनी प्ले केलेले ते. सो ही दोघं कट्टर मित्र असतात आणि एखाद्याने त्या दोघांमधनं कोणीही जरी सांगितलं आपल्याला हे करायचं आहे, दुसरा न विचार करता त्याच्यामध्ये उडी मारतो. मला ओके ठीक आहे करायचं, तू म्हटला ठीक आहे करूयात. पण आपण भविष्यामध्ये काय करणार याचा काही अंदाज नाही. सगळीकडे उधाऱ्या करून ठेवल्यात वडिलांच्या नावावर, दारू पितायत, सिगरेट ओढतायत, फक्त मजा मस्ती करताय, वेळ वाया घालवताय, आयुष्याचं काहीही गांभीर्य नाही त्यांना, असं ते कॅरेक्टर आहे. आणि सगळ्यात वाईट गोष्ट अशी की ते ज्या गावात न येतात त्या गावामध्ये प्रत्येक घरात किमान एक जण देशसेवेसाठी असतो आणि हे असे असतात. आणि यांच्या घरातले पण सगळे आर्मीमध्ये असतात आणि हे असे असतात. आणि ह्यांच्या हाती LOC सिक्रेट्स नावाचं एक बुकलेट लागतं. ओके, तर हे किती भीतीदायक आहे की अशा व्यक्तीच्या हाती देशाचे सगळे सिक्युरिटीचे सगळे सिक्रेट्स आहेत, हे यांच्या हाती लागतं. मग ते त्या सिक्रेट सोबत काय करतात ह्याच्यावरती सगळी पुढची स्टोरी. खूप वेगळी गोष्ट वाटते ती. बाकी शूटिंगचा अनुभव कसा होता, हे कुठं शूट झाली ही फिल्म, त्याच्याबद्दल. ही 2 मेजर ठिकाणं होती, एक होतं पुणे आणि दुसरं होतं कोल्हापूरजवळ गगन बावडा नावाचं. तर तिथे शूट झालेलं आहे 2, तिथेच मेजरली सगळं शूट झालेलं आणि गाणी वगैरे इकडे मुंबईच्या स्टुडिओजमध्ये झाले आहेत. आणि एक्सपिरियन्स म्हणजे सगळ्यांची, आता ही एवढी जी तुम्हाला टीम दिसते सगळी, सगळे धमाल करत होते. हे जे डोळे आहेत ते आहे कबीर दुहान सिंग म्हणून, ते साऊथ इंडिया ज्या लँग्वेज, तमिळ, तेलुगू, मल्याळम या फिल्ममध्ये विलनचे रोल्स करतात, ते पहिल्यांदाच मराठीत काम करतात. त्यानंतर अविनाश सर होते, अविनाश नारकर सर, त्यांचं कॉमिक टायमिंग मी पहिल्यांदा बघितला लाईव्हली आणि कमाल कॉमिक टायमिंग आहे. हेमंत सर म्हणजे विचारायचीच गरज नाही. आणि बाकी सगळ्यांसोबत काम करताना खूप मजा आली आणि म्हणजे मस्तीमध्ये ती फिल्म होऊनही गेली कधी कळलं नाही. आणि डान्स आहे या फिल्ममध्ये, ॲक्शन आहे, कॉमेडी आहे. कॉमेडी शिकायला मिळालं मला, कारण याच्या आधी मी असं फुल फ्लेज कॉमेडी कधी केलेली नव्हती आणि अवघड आहे तसं कॉमेडी करणं. तर कारण आपल्याला हसू येत असतं पण समोरच्याला आलं पाहिजे हसू, तर ते समोरच्याला हसू येणं थोडंसं अवघड आहे. तर अशा खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळाल्या आणि ॲक्शन पण कमाल आहे फिल्ममध्ये. म्हणजे आता हे जे जसं फिल्ममध्ये ट्रेलरमध्ये दाखवलं की हा पाकिस्तानचा टेररिस्ट असतो आणि आम्ही त्याच्याकडे असतो, सो तिथे काही ॲक्शन सिक्वेन्सेस आहेत. त्यानंतर कॉमेडी तर खूप आहे. 3 गाणी आहेत, ज्यातलं एक गाणं हेमंत आणि अनुजांवरती चित्रित आहे, जे अशोक मामा आणि किशोरीताईंचं गाणं आहे, तुझी माझी जोडी जमली. त्याला त्याला रिक्रिएट केलेलं आहे, ते तसंच शूट केलेलं आहे, तसेच कॉस्ट्युम्स, तसंच ते फुलं हळणं त्या बागेमध्ये सगळं, ते खूप छान आहे. मला आजही बघताना खूप मस्त वाटतं. आणखी एक भाई भाई नावाचं गाणं आहे, ज्याच्यामध्ये हेमंत आणि मी आहे. आणि एक हाऊसफुल गल्ला नावाचं गाणं आहे, ज्याच्यामध्ये हेमंत, मी आणि रसिका आहे. सो कमाल झालेली आहे गाणी पण. सो एक ओव्हरऑल कम्प्लीट एंटरटेनमेंट पॅकेज आहे फिल्म. म्हणजे आणि असं कमरेखालचं विनोद नाही आहे, डबल मिनिंग जोक असं काहीही नाही आहे. सगळ्यांसोबत जाऊन आरामात छानपणे एन्जॉय करून बघू शकतो आपण. तू आत्ता ॲक्शनचा उल्लेख केलास, तर ह्याच्या आधी तू काही ॲक्शन केलेली आहेस का आणि ह्याच्यासाठी काही वेगळी तयारी केलीस का तू ॲक्शनसाठी? ॲक्शन माझा एक अगदी छोटासा एक क्लायमॅक्स सीन होता. याच्या आधीची जी फिल्म होती सातारचा सलमान, त्याच्यामध्ये अगदी छोटासा सीन होता, त्यामध्ये थोडं केबल वर्क वगैरे केलं होतं. पण यामध्ये खूप भारी ॲक्शन केली आहे. आणि काय केलंयस नेमकं? म्हणजे बॉम्ब जोडतायत आणि बॉम्बचा जो ब्लास्ट होतो त्याच्यामधनं माणसं पळत येत आहेत वगैरे, स्लो मोशन,
किक मारताय, गोळी इकडनं जाते वगैरे, हे असं मस्त छान दिसतंय ते. सो ऍक्शन करायला आणखी अजून इच्छा निर्माण झाली हे सगळं. कधी भीती वाटली होती लोकेशनवर असे काही शॉट करताना? नाही, मला लहानपणापासून ना ऍक्शन करायची खूप इच्छा आहे, त्यामुळे जेवढं ते करत होते तेव्हा मी म्हणजे माझा शॉट नसताना पण मी तिथेच असायचो की अच्छा हे कसं करतात, कारण स्क्रीनवर दिसताना आपल्याला दिसतं पण ऍक्च्युअल शूट करायची प्रोसेस वेगळी असते. सो मी ते मी सतत तिथेच असायचो, माझा शॉट नसला तरी ऍक्शन सिक्वेन्सेस चालू असताना मी तिथेच असायचो. पण म्हणजे अगदी ठरवलं तसे ते सीन झाले सगळे? हो हो, ठरवले तसे झालेत सीन्स, किंवा ठरवल्यापेक्षा काही बेटर आले, कारण जसं ते हे केलं. कारण काय की आता ऍक्शन सिक्वेन्सेसमध्ये नितीश चव्हाण पण आहे, ज्यांनी लागिरं झालं जीमध्ये आर्मी चा रोल केलेला आहे, तर त्याच्यासाठी खूप ओळखीचं होतं हे सगळं काम. सो त्यांनी एक टाप 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 असे सीन्स दिलेत एकदम मस्त, आणि जे आमचे डीओ कॅमेरामॅन होते त्यांनी पण छान ते टिपलेत. सो ते इतकं सराईतपणे झालंय सगळं की स्क्रीनवर दिसताना असं वाटतं की अरे हा रेग्युलर करतोय की काय सगळं. तुला स्वतःला म्हणजे ऍक्शन कोणत्या फिल्म्स लक्षात आहेत किंवा कोणते प्रसंग आहेत ऍक्शन रिलेटेड मी विचारतोय की ज्यांचा खूप प्रभाव आहे तुझ्यावर ह्याच्या आधी पाहिलेले? म्हणजे ऍक्शन फिल्म्स तसं बघायला गेलं तर मला ऍक्शनसाठी माझा एकच आयडल आहे, तो आहे टॉम क्रूज. टॉम क्रूज सारखे ऍक्शन जगात कोणाला जमत नाही, ते सगळे सीन स्वतः करतात, मग ते फायटर जेट उडवणं असो की बुर्ज खलिफावरनं खाली पळत येणं असो, हे सगळे ते स्वतः करतात. सो मला त्यांच्या प्रत्येक फिल्ममधले ॲक्शन्स खूप आवडतात. त्यानंतर ॲव्हेंजर्स नावाची मार्वल स्टुडिओजची फिल्म आहे, त्यातले ॲक्शन्स आवडतात, पण टॉम क्रूजला तोड नाही. पण ॲक्शन फिल्म करण्यासाठी किंवा ॲक्शन सीन चांगले दिसावे त्याच्यासाठी तुमचं फिजिक चांगलं असणं फार गरजेचं असतं. तू कशी तयारी करतोयस त्यासाठी किंवा स्वतःला तू कसा तयार केलंयस आत्तापर्यंत? सो मला व्यायामाची बेसिकली मी बोर्डिंग स्कूलमध्ये होतो. सो बोर्डिंग स्कूलमध्ये असताना लहानपणापासून, ती पण आर्मी बॅकग्राऊंडची स्कूल होती, सो लहानपणापासूनच मला खूप फिजिकल ॲक्टिव्हिटीज, त्यानंतर ॲथलेटिक्समध्ये मी चांगला होतो, फुटबॉल चांगला खेळायचो, मी जिम रेग्युलरली जात असतो, प्रोजेक्ट चालू असो व नसो, माझी तब्येत बरी असो नसो, मी जिमला कंपल्सरी जातच असतो. सो ती एक, कारण काय की असं नाही होणार की आता समजा 2 आठवड्यांनंतर शूट आहे, ॲक्शन शूट, आणि मग मी आत्ता तयारी करायला घेतलं, तर तसं नाही होत, ते शरीर आहे शेवटी, ते मशीन नाही आहे. सो ते तुम्हाला कंटिन्यू त्याच्यामध्ये तेल ओतत राहावं लागतं, तो दिवा जो आहे तो पेटत ठेवायला तेल ओतत राहावं लागतं. सो रेग्युलर एक्सरसाइज आहेत, आणि मी जंक फूड नाही खात, साधी आपली भाजी भाकरी, घरचं जेवण आणि एक्सरसाइज, हीच माझी तयारी त्याच्यासाठी. आणि मग काही जर स्पेशल काही असेल, समजा हॉर्स रायडिंग असलं किंवा मार्शल आर्ट्स असलं, कलरी पैतू वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी मग ॲडिशनल तेवढ्या याच्यासाठी शिकून घ्यायच्या थोड्या. ओके, एक वेगळा प्रश्न आहे, आजच्या काळातला जे न्यू कमर्स आहेत त्यातला प्रॉमिसिंग चेहरा, प्रॉमिसिंग ॲक्टर म्हणून तुझ्याकडं बघितलं जात आहे, तू स्वतः किती हॅपी आहेस आत्तापर्यंतच्या जर्नीपर्यंत आणि पुढचा तुझा प्रवास कसा तू ठरवलेला? सो एकदम मनापासून माझं उत्तर असं आहे की मी एखाद्या गोष्टीसाठी जास्त एक्साईट नाही होत, कारण माझा असा अंधविश्वास आहे की आय डोंट नो, असा विश्वास आहे की मी जास्त त्याच्यावरती हॅपी झालो की ते निघून जातं. सो मी याचा विचार नाही करत की कोण काय विचार करतंय किंवा प्रॉमिसिंग आहे नाही आहे. जेवढं आपल्याला काम मिळतंय, आधी जसा माझा माइंडसेट होता की मेहनत करायची आहे, खूप काम करायचं आहे, ते अजूनही तसंच ठेवायचं आणि पुढेही तसंच ठेवणार आहे, नो मॅटर किती फिल्म्स हिट हो ना हो. सो त्या गोष्टीचा मी शक्यतो असं फरक नाही पडू देते स्वतःवर. सो जसं आहे तसंच चालू ठेवणार आहे मी. ओके, हे प्रॉमिसिंग वगैरे ते जरा म्हणजे असं टेन्शन येतं की नको ते जे आहे ते बेटर आणखी जे मिळतं आहे त्यात आणखी. हां, म्हणजे जे मला काम येत आहे ते मी करत राहणार आहे, आणि मनापासून काम केलं तर लोकांना आवडतं. मग तुम्ही आत्ता चांगल्या ऍक्टरला खूप ॲव्हेन्यूज ओपन झालेत आपल्या इंडस्ट्रीमध्ये, म्हणजे नाटक आहे, सिनेमा आहे, वेब सिरीज आहे, नंबर ऑफ ऑप्शन्स आहेत. तुला स्वतःला काय काय करायचं आणि तुला आनंद कशात मिळतो? मला कॅमेरा समोर असायला आनंद मिळतो सर, मग ते टी व्ही ॲडसाठी असो की वेब सिरीज साठी असो की फिल्मसाठी असो, कॅमेरा समोर मी असलो की मला आनंद मिळतो. आणि आता हा चित्रपट रिलीज होतोच आहे तुझा 2 तारखेला, बाकी ह्या वर्षात तुझं काय काय येणार आहे किंवा नवीन तू काय करतोयस त्याच्याबद्दल? सर आता ही ह्या फिल्मनंतर एक वेब सिरीज आहे जिओ स्टुडिओजची, तर तिचं शूटिंग झालेलं आहे पूर्ण,
ती एक येणार आहे. आणि आणखी दोन फिल्म्स आहेत ज्या अनटायटल्ड आहेत, त्यांचं पण शूटिंग अर्धवट झालेलं आहे. तर त्या मे बी या वर्षाच्या शेवटी किंवा पुढच्या वर्षी असे येतील. आणि मग स्क्रिप्ट्सचं वाचन वगैरे चाललंय, नवीन नवीन कामं जी ऑफर होत आहेत ती कामं बघतोय. जर माझ्या लायक काही चांगलं असेल मला शिकण्यासारखं, कारण माझ्याकडनं त्यांना काही जास्तीत जास्त मी कसा फायदा करून देऊ शकतो असं काही असेल तर मी ते प्रोजेक्ट करणार. बरोबर, नक्कीच. आणि आपली जी इंडस्ट्री मराठी आणि हिंदी, तुला स्वतःला काय वाटत, कुणाचा प्रभाव आहे किंवा तुला आवडतं त्यांचं काम? सर, एकदम फ्रँकली सांगू तर आता आजकाल ती इंडस्ट्रीच नाही राहिली आहे कुठली. okay, इंडियन इंडस्ट्री झाली आहे. ओके, तमिळ मल्याळम काहीच नाही राहिलं आहे आजकाल. आता आपल्या आमच्या फिल्ममध्ये पण तमिळ विलन आहे. ओके, त्यानंतर मागे एक मराठी फिल्म केली ज्याच्यामध्ये के के मेनन होते. पण तुला आवडतं कोणाचं काम? असं इंडस्ट्री वेगवेगळं नाही, मला पर्सनली मला रणबीर कपूर खूप आवडतो. म्हणजे त्याचं कुठलंही काम, त्याचं वाईटातलं वाईट काम पण मला छान वाटतं. तर मला इन्स्पायर्ड आहे मी रणबीर कपूर, म्हणजे खूप आवडतं त्याचं काम आणि त्याची त्याचं डेडिकेशन असतं कामाला, ते मला खूप आवडतं. ओके, रणबीर कपूर खूप आवडतो. ओके, शेवटचा प्रश्न, तुझी स्वतःची स्वप्न काय काय आहेत, काय बनायचं आहे तुला? ऍक्टर व्हायचं आहे सर, हिरो नाही व्हायचं आहे, चांगला ऍक्टर व्हायचं आहे. आणि लोकांनी म्हणजे मला सुयोग गोरे म्हणून नाही तर माझ्या कॅरेक्टर्सनी ओळखलं पाहिजे, एवढंच करायचं आहे. त्यापेक्षा जास्त नाही करायचं आहे, कारण परत जसं मी तुम्हाला म्हटलो की जास्त हे केलं की ते कुठेतरी बिघडून जातं, अति तिथे माती नको व्हायला. त्यामुळे असं झालं पाहिजे की म्हणजे आता समजा अमिताभ बच्चन सर आहेत, त्यांना डॉन म्हणून ओळखतात, त्या कॅरेक्टरनी ओळखतात. सो त्या कॅरेक्टर तेवढं प्रभावी आहे की त्यांच्या पर्सनॅलिटी पडला पण ते कॅन्सल आउट होऊन गेले. सो ते माझ्या डोक्यात आहे की कॅरेक्टरनी ओळखलं पाहिजे मला. खूप छान सुयोग, तुला हा चित्रपट रिलीज होतोच आहे, तर या चित्रपटासाठी आणि पुढच्या चित्रपटासाठी तुला शुभेच्छा. आणि आपण पुन्हा भेटू, मला आवडेल तुझ्याशी पुन्हा गप्पा मारायला. थँक्यू. थँक्यू. थँक्यू.